नमस्कार, सुस्वागत. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि मी जो प्रश्न नेहमी तुम्हाला विचारतो आपुलकीनं, तो प्रश्न म्हणजेच हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम. चला हवा येऊ द्या. तर दिल दोस्ती दुनियादारी करणारे रूममेट्स अशी थीम घेऊन कालच्या भागाला आम्ही सुरुवात केली. आणि त्या भागात जे जे रूममेट्स आम्हाला भेटले ते आज सुद्धा आमच्याकडे आमच्या विनंतीला मान देऊन आले आहेत. पण काय कमी दिसत आहेत ना लोक? ते दुनियादारीवाले कुठे गेले? एपिसोड पाहिला ना तुम्ही काल? आवडला ना तुम्हाला? मग काय, पार्टी चालू असणार. मी त्यांना म्हटलं होतं 9:30 बरोबर या, ते अजून आलेले नाही. येतील येतील येतील. पार्टी बिरटीचा हँग ओव्हर आहे, त्याच्यामुळे ते हळूहळू पोहोचतील. तोपर्यंत आपण सुरुवात करूयात ना कार्यक्रमाला. आता मला तुम्हा दोघींकडे यायचं. तुम्हा दोघींमध्ये पण असे खूप किस्से घडलेत असं मी ऐकलं की बर्थडेला काहीतरी विशेष घटना घडली, तुम्ही सेलिब्रेट करत होतात. ऍक्च्युअली झालं असं की दीप्तीचा वाढदिवस होता आणि मग मी खूप प्लॅन केलं, लपवून वगैरे केक वगैरे आणला आणि मेणबत्त्या वगैरे आणल्या आणि लाईट्स वगैरे ऑफ केले, रेडी केलं होतं मी केक आणि मेणबत्त्या वगैरे. आणि दीप्तीला म्हटलं, मी आता तिला बोलावलं, मी तिला म्हटलं तू केक कट कर, मी शूट करते व्हिडिओ शूट. आणि मग मला ती काही नीट दिसेना. तिला म्हटलं तू फ्लेमजवळ ये सो दॅट मला तू नीट दिसशील. तर असं करत करत ती आली आणि तिचे पुढचे सगळे केस. अरे बाप रे. ते व्हिडिओ शूट आय थिंक तिने आत्ता डिलीट केलं. ते पाहून पाहून आम्ही खूप हसायचो. त्यानंतर साधारण आम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन थोडं थांबवलं. हो ना, म्हणजे एका दिवशी यांच्या घराच्या बाहेर फायर ब्रिगेड वाले दिसले की यांच्याकडे वाढदिवस चालू आहे बरं का. आणि मृणाल तिच्या वाढदिवसाला नाशिकला पळून गेली आणि ते फोन घरात मी लॉक झाले होते. ते घरात लॉक झाले होते. घरात म्हणजे घरात नाही, मी खिडकीचा बाहेर ओटा असतो. हा, खिडकीच्या बाहेर एक बसायला छान स्पेस आहे, ती चढून बाहेर असं फोनवर हळूच बोलत बसायची अंधार करून. हा ही एकदा ती अंधार वगैरे नाही. तर एकदा तिने बोलता बोलता ओघातच तिने खिडकी पण बंद केली आणि ती बाहेर बोलत बसली. मी हॉलमध्ये होते, टीव्ही पाहत होते. थोड्या वेळाने मी हाका मारायला लागले, ती ओ देईना. नंतर जाऊन बघितलं तर ती खटाटोप करत होती की कुठून तरी बाहेर. मी साधारण एक तास बाहेर होते बाहेर. बरेच आवाजही दिले, दीप्ती दीप्ती, पण मला वाटत नाही की कारण ती टीव्ही बघत होती त्यामुळे तिला ऐकायलाच गेलं नाही. फोन करायचा ना तुझ्या हातात फोन. अगं हो, पण दीप्ती नाही, पण त्याला होल्डवर किती वेळ ठेवणार? प्लीज, व्हेरी ट्रू. असा कुठल्याही कुणाही काय म्हणतो वादग्रस्त ठिकाणी फोन लावला, कस्टमर केअर वाल्याला किती वेळ आपण माझ्या काही म्हणत नाही, किती शुद्ध नाही. पण मी साधारण बराच काळ खिडकी बाहेर घालवला. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे तेव्हा, त्यामुळे घरी आणि जे घरमालक होते त्यांनी सांगितलं होतं की घरी नॉनव्हेज चालणार नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, पण ही आल्यानंतर तेव्हा ती नॉनव्हेज नाही खायची. अचानक एक दिवशी मी फ्रीज उघडला, त्याच्यात 6 अंडी होती. ती म्हणाली की मी आता आजपासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली असं ते मला वाक्य मला आठवतंय. ठीक आहे, मग त्यातलं एक अंड उद्या संपलं कधीतरी ते मी बघितलं. त्यानंतर अजून एक संपलं काही महिन्यांनी. नंतर 4 अंडी राहिली होती, ती आम्ही तो फ्लॅट सोडेपर्यंत ती अंडी तशीच होती. त्याच्या शेवटी मी तिला म्हटलं, अगं ते आतल्या पिल्लांना तर थंडी वाजायला लागली असेल. तुम्ही ओव्हन मध्ये ठेवल्याचं निदान पिल्लं बाहेर आले. आय होप ते घरमालक ऐकत नाहीयेत, कारण त्यांना नाही नक्की ते ऐकतील. प्लीज ऐका, त्या साऊथ इंडियन्स बहुतेक त्यांना कळणारही नाही काय बोलतोय. हो का, आम्ही खाली असं ते कन्वर्ट करून टीप टाकू काय बोलतात काय बोलतात हे तर काहीच नाही. त्यांना मी एकदा सांगितलं होतं की मी एकटी राहते, मला बोर होते, तर मला कोणीतरी सोबत हवंय, तर मी एका माझ्या मैत्रिणीला बोलवू का. तर बहुधा त्यांना तेवढं हिंदी कळलं असावं तेव्हा ते हो म्हणाले होते. पण नंतर ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ आहे म्हटल्यावर त्यांचा फोन आला की ऐसा कैसा आपने बोला मेरे को, वो कैसे रहती इधर, हम अलाउड नहीं करेगा वगैरे. त्यांना पटवायला म्हणून मी माझ्याकडे एक इडलीचा कुकर होता, तो मी गिफ्ट केला होता. जे की राहू द्या हो, तुम्हाला तर मी सांगितलं होतं की मी एकटी आहे, मला हवंय. पण हे जरा स्वस्तात डील झालं. फार इडलीच्या कुकर मध्ये डायरेक्ट वर्षभर राहतो म्हणजे किती चांगलं आहे. दर 2 महिन्यांनी द्यायचं काहीतरी, इडल्या पाठवायच्या अजून पण घेतात. बिघडलं की लगेच काय यायचं काहीसे तुम्ही रेने को देता, लगेच पॅन पाठवते. एक डोसा पण घालून द्यायचा त्याच्यावर. नाही नाही, त्या बघा हे कोण सांगताय जी मॅगी बनवते. मी मृणालला सतत चवरप करत तिचा हात कोणी नाही पकडू शकत, कोणीच नाही. म्हणजे सिग्नलवर जर सपोज कोणी विकायला आलं काही ना, तर तो सांगेल की 150 रुपये आहे जे काही म्हणजे असेल ते मध्ये ठेवणार गाडीला चिकटवायचं वगैरे.
तर ती सुरुवात 20 रुपयापासून म्हणजे 150-20 बोलायला पण आपल्याला म्हणजे मी गाडी चालू अगं सरू नाही पण 20 अरे नाही मॅडम 20 का 20 पण ती घेते 30 रुपयात ते नाही एका पॉइंट नंतर तो म्हणून मॅडम हे फोकट लो 20 रुपये मी देतो रिक्षा केली जाणे केली इतका तो व्यवहार त्याला आवडत असेल तर तुम्ही सगळे इकडे आलेले आहात थोडक्यात आपली इकडे एक पार्टी चालू आहे असं म्हणायला हरकत नाही पार्टी हा शब्द जरी ऐकला तरी आमच्याकडे एक आंटी येतात मस्त छान ना काय पण आंटी तुम्ही मागे एकदा येऊन गेला त्यानंतर डायरेक्ट आता कुठे होता इतके दिवस आय गॉड काय सांगू ना आय एम दॅट यु नो दॅट अमेरिका यु नो अमेरिका आय एम देअर ओनली ना अमेरिका अमेरिकेमध्ये होतो येस यूएस यु नो यूएस या यूएस अमेरिका वा 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 पण बरं झालं तुम्ही आज आलात येस येस एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथे एअरपोर्ट वरून तुम्ही डायरेक्ट आलात क्या बात म्हणजे आज माय गॉड काय करतोय अरे अरे पायलट तुम्ही इथे काय करताय कसला पायलट अहो रिक्षाचं भाडं दिलं नाही या बाई गप ना गपच ना गपच ना अरे गप गप मेल्या गप काय गप अरे मी दोन तास फिरवती बाई बाई मी अमेरिकेहून आले कसली अमेरिका उल्हासनगरला बसली बाई गपच ना युएसए ला बसली आणि युएसए युएसए करते किती पैसे बाकी तुझे 3 रुपये कमी दिले ते 3 रुपये तुझे 3 रुपये आता दाखवतेस तू 3 रुपये पैसे दे चल पैसे दे मी का पैसे दे ना दे ना कटवते ना पटकन 1 रुपये घ्या हा हे घे जा मर मेल जा हे 1 रुपये हे घे हे काय हे 2 झेरॉक्स आहेत जा साना शरूरी का अरे ह्या पण इथंच येतो ह्या पण अशाच आहे चला सगळं लपडत इथं ओके 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 हाय 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 भाकरवडी हाय का हाय एव्हरीबडी हाय एव्हरीबडी या या माय गॉड अमेरिकेहून आली की असं होतं माझं माहिती का हो ना बॉईज अँड गर्ल्स सो थांबा थांबा गर्ल्स काय बॉईज काय मी एकटाच आहे ना मग तेच ना तू एक बॉईज मी एक गर्ल मी एक गर्ल आणि या सगळ्या गर्लच किती छान माय गॉड अमेरिकन ऍक्सेंट बाकी काय प्रॉब्लेम अमेरिका त्यामुळे ना दॅट्स वाय असो हाय 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 कशी आहेस तू वा 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 किती छान दिसतेस वा व्हेरी गुड यार बस ना तू काय माय गॉड बस 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 ओके 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 बस ये बस बस अगं बस बस प्रेम बघ ह्याला म्हणतात प्रेम मैत्री माझं पण खूप आहे कुणावर सगळ्यांवर मी सगळ्यांबरोबर राहिले माहितीये का तुला हो हो कोणाकोणाबरोबर सगळ्यांबरोबर सगळ्यांबरोबर प्रिया बरोबर पण राहिले मी माहिती ना एक नंबर पार्टी गर्ल आहे पार्टी गर्ल हा काम नसेल तेव्हा पार्टी सकाळी पार्टी संध्याकाळी पार्टी दुपारी पार्टी रात्री पार्टी 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 आता ही हिचं घर आहे ना पार्टी हॉल म्हणून देते एवढी पार्टी करते म्हणजे काय बरं आता कशी आहेस तू मी मस्त बरी आहेस ना छान खूप छान दिसतेस व्हेरी ओ हाय हाय कशी आहेस तू वा वा छान अरे आम्ही दोघी ना एकत्र राहायचं माहितीये तुला हो अरे मग एक नंबर लग्नाळू आई जो भेटेल तिला सांगते माझी लग्न करणं माझी लग्न करणं माझी लग्न करणं सगळ्यांना सांगते माझं लग्न करून द्या माझं लग्न करून द्या माझं लग्न करून द्या एक दिवस माझ्याकडे आली आणि मला म्हणाली तू तरी कर माझ्याशी लग्न बाप रे मी निघाले डायरेक्ट अमेरिका नको बाई ते कशाला नाही का आता हे झालं का लग्न तुझं अगं बाई मेला बिचारा अरे खरं आणि ना ही ना आम्ही एकत्र राहायचो ना मी बाहेर जायचं घरात एवढा पसारा माय गॉड मी अजून मग पसारा केवढा पसारा मी परत घरी यायचं आणि बघायचं ना की कळायचंच नाही पसारा कुठला आणि ही कुठली म्हणजे मी सगळं आवरायचं माहितीये सगळं वॉशिंग मशीन घ्यायचं आणि क्लीन करून टाकायचं काय घ्यायचं वॉशिंग मशीन
वॉशिंग मशीननी नाही हो, ते व्हॅक्युम क्लीनरनी क्लीन करतात. अगं बाई, मग मी काय टाकायचं त्यात? मी सगळे कपडे उचलायचे आणि कशात तरी टाकायचे. काय म्हणतात त्याला? व्हॅक्युम क्लीनर. हा, त्यात टाकायचं. तरीच म्हटलं चोकअप का होते ते सारखं सारखं. माय गॉड, काय हे मोना. अरे असू दे, त्यालाच सांगते ना, दुसऱ्यांना कोणाला सांगते. हाय, कशी आहेस तू? मी मस्त. वाव, काय छान अंगठी आहे ग. अजूनही तीच वापरतेस? माय गॉड, आम्ही घेतली होती माहिती तुला. हा, कुठे? अंधेरीला, फुटपाथच्या खाली, 20 रुपयाला दोन. आंटी बघू. ही काय? अच्छा, ही कुठली? तीच आहे माझी, पण अजूनही अमेरिकेतली अंधेरी. म्हणजे अमेरिकेतून? हाय बड्डा. हा, एक मिनिट, सॉरी सॉरी. अरे यार, तुम्ही एवढे सगळे आलात, तुम्हाला खायला प्यायला विचारले की नाही? नाही. नीलू, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? सॉरी सॉरी, चुकलं माझं, माझं चुकलं. असं करायचं नाही. ओके, नाही नाही. तुम्ही काय काय खाणार मला सांगा प्लीज. मी मागवते एक एक सांगा. चला, व्हेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. ओके, कोक फ्लोट. फ्लोटलं तर मग असं टाकावं लागतं मध्ये मध्ये. गप्प बस, मटेरियल नको आम्हाला. ओके, हॅलो. हॅलो मॅगडी. हा, एक प्लेट बटाटा भजी. और एक मिनिट, उसमें बटाटा नहीं डालना बिल्कुल. ओके, पिछले टाइम कांदा भजी बोला था, कितना सारा कांदा था उसमें. और चटनी अलग से. हाँ, मिर्ची भी देना, तड़के देना तड़के. हाँ, और नमक भी डालना उसमें. ओके, ए आता मागवलंय मी, खायचं नाही तर खिशत भरे नाही की त्याच्या. बोललो का? हा, घेऊन जाय. माझ्याकडे पार्टी आहेच, मी घेऊन जाईन. ओके ओके. ए बड्डा, ए कशी आहेस बड्डा? माहिती, हिचं नाव आहे काय? आरती वडापावकर. वडक बाळकर. बाळकर बाळकर तेच बोलता येत नाही ना, म्हणून मी म्हणायचं हिला आरती वडापावकर. ही ना एक नंबरची लब्बड आहे माहिती तुला. हा, मी ना गोरवण्यासाठी ना चण्याचं पीठ घेऊन यायचं ना घरी, तर ही स्वतः लावून बसायची घरात. बाप रे, एकदा वडा समजून मीच तळणार होते हिला. पण वडा खूप बारीक झालीस ग. वॉकर वॉकर वॉकर. हा, खूप त्रास होत असेल ना वॉकरला. पण आता छान दिसतेस, अगदी भजी, बटाटा भजी. थोडा अजून कर, मस्त मिरची भजी होशील मग, एकदम छान. हसतेस काय? ओके, ए चला आपण ना काहीतरी खेळूया ना. अय्या, सॉरी, आय एम व्हेरी मच सॉरी, आय कॉन्ट सी यू, यू नो दॅट फ्लाईट अँड नाही, यांना ना इंग्लिशचा प्रॉब्लेमच आहे. माय गॉड, त्यांना आहे, तुम्हाला? येस. ही ना माझी खूप खास मैत्रिणी आहे माहिती. अगदी, म्हणजे हिने मुंबईत आल्या आल्या प्रथम काम काय केलं सांग? नवरा बघितला. आणि कसं बघितला? घराच्या बाहेर आली, गॅलरीत उभी राहील, खाली बघितलं, नवरा मिळाला. हो हो, हे खरं आहे, हे खरं आहे. तिलाच विचारू द्या, हे खरं आहे. हो, पण मी खाली नाही बघितलं, मी वर बघितलं. अच्छा, म्हणजे तुमच्याच बिल्डिंग मध्ये राहायचे सर. आणि ना महत्वाचं माहिती तुला काय? प्रेम आहे. हो, माय गॉड, म्हणजे हे बिल्डिंग यांची होती का? मग आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो, तेव्हा मी पहिल्या मजल्यावर आणि तो तिसऱ्या मजल्यावर, तेव्हा मी अशी बघायचे. ओ क्या बात. मान नाही रचकली कच करून. वा वा वा, हे माहिती नव्हतं आम्हाला. एकदा सरांचं नाव तरी सांगा ना आम्हाला. काय? सागर मोरे. बघितलं, चांगली माणसं असतात अशी. सागर मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला ना काहीतरी खेळूया ना, मजा करूया. हो हो प्लीज, ट्रॅम्प वॉक करूया.
आपण गेम खेळूया. ओके हा आता अजून गेम. हा बर आधी आपण सुटायचं ज्याच्यावर राज्य येईल. ओके आता आपण सुटायचं ज्याच्यावर राज्य येईल त्यांनी काहीतरी करून दाखवायचं. ओके बाउल घेऊन येतो प्लीज. अक्कड बक्कड बंबे बो अस्सी नब्बे पुरे सो सो मिलेगा धागा चोर निकल के भा आगा. आता तुझ्यासाठी शिक्षा नवऱ्यासोबत डान्स करायचा रोमॅन्टिक. ओ माय गॉड ये बात. थँक्यू थँक्यू सागर थँक्यू सो मच. जो दाट सागर साठी माझ्याच ना. अरे माझ्याच नाव. काय करायचंय? मिमिक्री करायची आहे. बरं मी असं ऐकलं की तू सुयश आता इथे नाहीये पण सुयशची खूप छान नक्कल करते. हा सुयशची करू शकते मी. ऍक्च्युली एक छोटासा किस्सा आहे. हा सांग ना. मी सकाळी एकदा उठले ब्रश करत होते. ह्याला सकाळी शूटला जायचं होतं त्यामुळे तो त्याचा आवरावर चालली होती. आंघोळीचं पाणी लावलं होतं वगैरे त्याने. आणि मला अचानक एक बाथरूमची एक थोडी फट उघडी होती. धूर येऊ लागला. एक वाफ येऊ लागली. तर मला काही कळलंच नाही. म्हणून मी आज जाऊन बघितलं तर गीझर ऑन होता. आणि अगदी असं एक एक थेंब पाणी पडताना तसं म्हणजे ऑलमोस्ट ऑफ होता गीझर. आणि अख्खं बाथरूमभर अशी वाफ वाफ. मला वाटलं आता हा फुटेल हा गीझर साधारण. मी जाऊन पटकन बंद वगैरे केला. आले परत बाहेर. जरा वाफ सगळी बाहेर काढली तेवढ्याच सुट्या आला. आणि तो म्हणाला गीझर कोणी ऑफ केला? वा वा. म्हटलं हे सगळं चाललो होतं तिकडे असंच झालं. नाही मला स्टीम घ्यायची होती. म्हटलं अरे तू वेळा आहेस का? तू अशी स्टीम घेतो? तो स्टीम घेतो आणि तो असाच असतो. हे घरात प्लीज ट्राय करू नका. सगळ्यांचे गीझर फुटतील. कोणाचा? निळू फुलेचा. बाई वडे वडिया. वा वा जमला आंटी त्यांना. थोडा थोडा. तस नाहीये तो. नाही 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 एक मिनिट. काय प्रिया डान्स? हा करा. आता काय? वा काय गाणं गाणं गाणे. आता ना दॅट व्हॉट एवढे दोन शब्द तुम्हाला. ओके ओके ह्यांना कळतच नाही बाबा इंग्लिश मराठीतच बोलते. ओके आता आपण ना दुसरा गेम खेळूया. ओके तुम्हाला ना फक्त साड्यांच्या घड्या घालायच्या आहेत.
सरळ साधी गोष्ट आहे, एका वेळी एक साडी घ्यायची, छान घडी घालायची आणि टेबलवर ठेवायची. हा आणि एक नियम आहे, या टेबलच्या बाहेर कोणी जायचं नाही. मला रुमालाची घडी घालताना सुद्धा प्रॉब्लेम. मग आता साडीची घाल, छान घालशील. वन मागे जावं लागेल मला. टू थ्री. इकडे किती घडे घातलेले आहेत म्हणून आणली एक. ही फार सुंदर घडी घातली तिने साडीचे. एक हे वाऱ्यामुळे नंतर. हा हे वाऱ्यानं ही अडीच घडी घातली. दोन झाले. चला दोन. आणि ही तिसरी पण छान घातली घडी म्हणून आणली. एक साडी वाऱ्यामुळे खाली पडली, माझी चूक नाही. ती साडी नव्हती, ते बोचकस होत. एक साडी पडली की नाही. ठीक आहे ठीक आहे. गुजराती पद्धतीने घडी घातली तुम्ही. साधारणपणे ड्रेसची घडी घालावी तशी साड्यांच्या कडे घातलेले आहेत. एक साडी ना. तर एक आपण पकडूयात. आरतीनं काय केलं बघा, फार छान उत्तम घडी घातलेली आहे तिनं. वा वा, ही पण उत्तम घातलेली आहे. आणि ही पण सुंदर. वा तीन. वा 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 आरती. हो याची पण घडी घातली होती ओढणीची. पण छान तू घडे घातलेले आहेत. आता तुला इस्त्रीवाल्यांचे ऑफर यायला लागतील की आमच्या साड्यांना इस्त्री करायला घडे घालून द्याल का. फार छान. आणि यानंतर आता इकडे येऊयात. एक. वा वा. एक ही प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. ही तीन तीन पकडूया आपण. थोडं गुजरात झाला इकडे पण. आणि चार. आता आंटी रिझल्ट सांगा. आणि विनर आहे शर्वरी. तर ज्यांची मी एपिसोड सुरू झाल्यापासून वाट बघतो आणि तुम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहात ते म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी या सिरियलचे सगळे कलाकार. आणि मला असं कळलं की ते आता येऊन पोहोचलेले आहेत आमच्या स्टुडिओ पर्यंत. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करूया. तर दिल दोस्ती दुनियादारी या कॉन्सेप्टच्या निमित्तानं खरे खरे दोस्त आम्हाला भेटले. कालच्याही भागात ते आपल्याबरोबर होते, आजच्याही भागात ते आपल्यासोबत आहेत. प्रिया यांना पुढील शूटिंगसाठी जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी प्रियाला रजा देणार आहे. पण प्रिया प्रॉमिस कर की पुढे जेव्हा येशील तेव्हा तू अख्खा एपिसोड बसशील आमच्यासोबत. पक्का प्रॉमिस. आता मला हे जाणून घ्यायचं आहे खरं तर की या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या भूमिका काय आहेत या मालिकेतल्या. मला पूजा तुमच्यापासून सुरुवात करायची. बेसिकली माझं जे कॅरेक्टर आहे ती कॅथलिक आहे आणि तिचं नाव आहे ॲना. आणि ती अशीच आहे की माझ्यामुळे जर समोरच्याचा दिवस चांगला जात असेल आणि तो हसत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. मी त्याच्यासाठी वेट मी कुठला जोक झाला त्यावर रिॲक्ट न होता अशी रिॲक्ट होईल की मला काही कळलेलंच नाही आहे. म्हणजे सगळ्यांना सांभाळून आणि असं न कळू देणारी की मी नेहमी तुमच्यासाठी काहीतरी करतीये हे कळू न देणारी ही मुलगी. वा वा वा. मग पूजा कशी आहे पण खरी. आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने कास्टिंग झालंय तर आम्ही सांगेल कसं कास्टिंग झालंय आपल्याकडे. बेसिकली सहा लोक जेव्हा ठरली होती घ्यायची तेव्हा असं होतं की
दोन स्टार किड्स पडले. माय गॉड. दोन ट्रेंड ऍक्टर हवे होते. एक एनएसडीचा आहे आणि एक ललित कला केंद्राचा. आणि दोन रॉ. ते दोन रॉ कसे आहेत? साधे सुधे रॉ नाही, आबू रॉ आणि बाबू रॉ. वा वा वा. तुझी भूमिका काय आहे? माझ्या भूमिकेचं नाव सुजय. आणि ज्या घराविषयी संजय सर सांगत होते ते घर माझ्या काकांच्या मालकीचं आहे. पण आता मी घर मालक होऊन बसलेलो आहे. आणि हे जे सगळं दुकान आहे, या सगळ्या 6 जणांना जमवणं ते मी लावलेलं आहे. अच्छा. हे सगळे मला भाडी देतात. बर. आणि अतिशय हिशेबी असं हे कॅरेक्टर आहे. म्हणजे असे असतात ना, ए डिटर्जंट संपलंय बरं का घरातलं, कॉन्ट्रीब्युशन काढा वगैरे असे. पण ते तसं का आहे याची काही मजेदार कारणं आहेत. तर ती जशी जशी मालिका पुढे जाईल तशी तशी आपल्याला उलगडत जाते. स्वानंदीकडे येऊयात. स्वानंदी, तुझी भूमिका काय? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे मीनल. ती खूप टॉम्बॉइश मुलगी आहे. तिला ॲक्ट्रेस व्हायचं आहे. अत्यंत स्पर ऑफ द मोमेंटमध्ये रिॲक्ट होणारी, खूप चिडचिड करणारी, आणि म्हणजे काही विचार न करता जे मनाला येईल ते त्या क्षणाला बोलून मोकळी होणारी, आउट ऑफ द वे जाऊन लोकांना मदत करणारी, आणि खूप आउट गोईंग मुलगी आहे. वा. आणि आता स्टार किड्स असा उल्लेख केला अमेय ना, तर सांगायला हरकत नाही. चेहऱ्यावरून थोडं थोडं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ही कोणाची कन्या आहे. बरे, तर अभिनेते उदय टिकेकर, बाबाजी 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 आमचे, आणि आरती अंकलीकर टिकेकर यांची ही कन्या आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या. गाण्याची परंपरा ज्यांच्या घरात आहे अशी एक कन्या आमच्याकडे बसलेली आहे, स्वानंदी. तर स्वानंदीचं सुद्धा गाणं ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. स्वानंदी, तू आम्हाला काय ऐकवणार? मी यारी है ईमान मेरा गाईन. क्या बात है. पुष्कराज, तुमच्याकडे यायचं आता. रॉ 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 कॅरेक्टर कॅरेक्टर सुद्धा रॉ आहे. आशुतोष नावाचा कॅरेक्टर आहे. आशुतोष, आशू. तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो रूममेट आहे आणि या सगळ्यांपेक्षा वेगळा अशासाठी, कारण त्याचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. पण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे जे इन्स्टिंक्ट असतं ना, तर तसं ते आहे. म्हणजे जेव्हा त्याला शक्य असतं तेव्हा तो सगळ्यात फिट असतो, ही इज द फिटेस्ट. आणि जेव्हा नसतं तेव्हा ही बिकम्स द साईड किक ऑफ द फिट वन. अशा स्वरूपात तो ते सर्व्हाइवल हँडल करतो. त्याची बरीच स्वप्न आहेत, छोटी छोटी स्वप्न आहेत पण खूप खूप स्वप्न आहेत. म्हणजे इंग्लिश शिकणे. अच्छा. हे त्याचं स्वप्न आहे. एक मुलगी असते जिच्या मागे तो वेडा झाला असतो प्रेमात, असं त्याचं स्वप्न आहे. म्हणजे अशी ड्रीम्स नाही आहेत की मला अभिनेता व्हायचं आहे किंवा मला सिंगर व्हायचं आहे, असे ड्रीम्स नाही आहेत. जे ड्रीम्स आहेत ते खूप छोटे छोटे आणि साधारण आहेत. सखी, तुझं पात्र कसं आहे? माझ्या कॅरेक्टरचं नाव रेश्मा आहे आणि ती अकोल्याची आहे. तिचं लग्न झालं आहे आणि तिचा नवरा मुंबईत काम करतो, तर ती त्या निमित्ताने मुंबईला येते. आणि मग ती सगळ्यात आधी मीनलला भेटते आणि त्या तिच्या निमित्ताने बाकी सगळ्यांना, घरच्यांना भेटते. अत्यंत हळवी, खूप सेन्सिटिव्ह, सगळ्यांची काळजी घेणारी आणि स्वतःचे डिसिजन्स न घेताच येत नाहीत तिला. तिला सतत कोणाची तरी मदत लागते किंवा तिला सांगावं लागतं की तू काय करतेस, तू काय नाही करावंस, अशी ही रेश्मा. स्टार किड्स असा दोघींचा उल्लेख झाला. त्यातली ही दुसरी शुभांगी गोखले यांची कन्या. जोरदार टाळ्या शुभांगी गोखले मॅम यांच्यासाठी. अमेय, मगाशी जसं सर म्हणले की वेगवेगळ्या कारणांनी लोक मुंबईत येतात आपापली स्वप्न घेऊन,
तसा कैवल्य घरातून भांडून बाहेर पडलेला आहे. कारण की अशी फॅमिली आहे की लहानपणापासून सगळं मिळालं आहे त्याला, पण आता आई वडील म्हणत आहेत की पुढे आम्ही सांगतो आहे तसं कर, नोकरी कर आणि पैसे कमाव, तर त्याला ते सगळं नको आहे आणि त्याला एक म्युझिक कंपोजर व्हायचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याची काही तत्वं आहेत आणि ती तो कॉम्प्रमाइज करायला अजिबातच तयार नाही आहे, आणि त्यामुळे त्याचं सगळं ठरलेलं आहे आयुष्यात. आणि असं कॅरेक्टर आहे की जे गर्दीतसुद्धा त्याची त्याची वेगळी स्पेस शोधतं. जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला की राहणं खरंच मुश्किल असतं, जेव्हा मुंबईत मी सुद्धा आलो होतो तेव्हा ती राहायची जागा शोधणं फार मुश्किल होतं. माणसं कुठेही राहतात आपल्या मुंबईमध्ये. ए कसले आवाज काढता रे, हॅलो कोण आहे साहेब, बाहेर या सर, बाहेर या. पुलाखाली म्हणेपर्यंत पुलाखाली झोपलेले निघाले सर. सर सर काहीतरी खायला द्या प्लीज सर, चांगले साहेब काहीतरी खायला द्या साहेब. अरे माझ्याकडे असतं तर मी केला असता का शो अँकर. अरे तुझ्याकडे कुठून येणार, तुझं पेमेंट नाही. पण इथं कसं काय, वडा वडा खायला दे, वडा वडा काहीतरी खा सर. सर वरी अरे मोना मोनाको बिस्किट तरी दे, काहीतरी खायला दे. अरे दीप्ती काहीतरी दे, काहीतरी दे खायला. एक मिनिट एक मिनिट, मला पहिली गोष्ट सांगा. आम्ही इकडे शो शूट करतो, हा आम्ही पूल बनवला, त्याच्या खाली तुम्ही कशाला गेला होतात, किती दिवस झाले इकडे आहात? 6 महिने. हा मी राहतो तिथे 6 महिने झाले. 6 महिने तुम्ही तिकडे राहताय? हो हो हो. खायला काय नाही, नाही ठीक आहे खायला मिळेल. या लोकांना कसं काय ओळखलं तुम्ही? का ओळखणार नाही मी का, कारण मी यांचा घर मालक आहे. दोन दिवसासाठी राहायला आले आणि तिथेच राहिले, मला घरात न बाहेर काढलो यांनी. खर सांगतोय, हिला विचारा, हिला विचारा. तर सुयश टिळकचं नाव सुट्या हिने नाही ठेवलं, मी ठेवलंय. मी का? कारण तो सुट्यांमध्ये माझ्याकडे राहायला यायचा. एकदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये आला तो कायमचा राहिला. ही मला वाटलं लग्नानंतर तरी तिच्या घरी जाईल, तर ही नवऱ्यालाच घेऊन आली. हनीमून सूट केला हो हिने. आता मुलं बाळा मला वाटतं शाळा पण बहुतेक माझ्या घरातच करतील. अरे कुणी घर देत का घर? कुणी घर देत का घर? या फुफानाला, या तीन पानाला, तुफानाला, तुफानाला, या तुफानाला कुणी घर देत यांना घेऊन जा प्लीज. राहू द्या ना सर प्लीज. लेके जाओ. ओ सर इकडे नाही राहायचं, इकडे नाही राहायचं. ओ सर काय फालतू गिरी आहे सारी तुमची, सर असं नाही चालणार सर, मला राहू द्या ना सर प्लीज, सर प्लीज. न्यूटन आला, न्यूटन न्यूटन आला, पळा न्यूटन आला. अरे पळा न्यूटन आला रे, न्यूटन नको, न्यूटन नको, नको 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 न्यूटन. काय रडतोस, काय रडतोस? काय सांगू कर नाही. हा मी रडतो का बघ, मी रडतो रडतोय मी दादा. पण तू कोण आहे? मी इथंच राहतो. कधीपासून? 9 महिने झाले. 9? हा सिनियर सिटीजन आहे म्हणजे. पण तू कोण आहे? मी घर मालक आहे. कुणाचा? संजय जाधवचा. संजय दादा यूट्यूब ब्रुटस दादा. चल आपण दुसरा धंदा करू. काय करूया दादा? ह्या दोन घरमालकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. दिग्दर्शकांना जो प्रश्न आम्ही नेहमी विचारतो या मंचाच्या माध्यमातून, आमची एक प्रथा आहे सर, आणि आज विनोद लवेकर या सिरियलचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत, त्यांना मला विचारायचं आहे सर की काय सांगाल रसिक प्रेक्षकांना ही सिरियल त्यांनी का पाहावी? प्रत्येकाने कधी ना कधी दोस्ती केलीच असेल. म्हणजे माझ्या आईची पण दोस्ती होती, माझ्या वहिनीची पण दोस्ती आहे, माझ्या वडिलांची पण दोस्ती आहे, माझ्या भावाची पण दोस्ती आहे, त्यांनी दुनियादारी पण केली. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करून झाल्यात, त्या विसरल्यात.
त्यांनी परत जगायला शिकलं पाहिजे, त्यासाठी दिल दोस्ती दुनियादारी बघितलंच पाहिजे. क्या बात, क्या बात, वा. पण मला खूप मजा वाटते की आज हे सगळे लोक इकडे आलेले आहेत. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या या कॅफेमध्ये काही रसिक प्रेक्षक येतात ज्यांच्या मनात खूप गहन प्रश्न असतात आणि त्यांना ते विचारायचे असतात. बघूयात कुणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत. वा, छान नवीन चेहरे आज बघायला मिळतात मला. हा, कुणाला काही प्रश्न आहे का? हॅलो 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 हॅलो, तुम्हाला विचारायचं का काही? हा हा, विचारा. तोंडात काय? ओ काय त्रास होतोय का तुम्हाला कसला? अरे काय होत? विचारा, प्रश्न विचारा. मला दीप्तीला विचारायचंय. दीप्ती, दीप्ती, दीप्तीला सांगायचंय. काय सांगायचंय? येईल येईल. दीप्तीला काय सांगायचंय? दीप्ती, दीप्ती आई आई. अरे काय होते दादा? अरे काय झालंय? ते गेले ते गेले. कंटिन्यू दादा, गेले. हा चला कंटिन्यू करा. शो मस्ट गो ऑन आपल्याकडे. शो मस्ट गो ऑन सर. हा, शो मस्ट गो ऑन सर. सर, हा विचारा विचारा. मला मला सरांना विचारायचं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. मी तुमची सिरियलचे प्रोमो खूप बघितले, ऍड बघितली खूप, आणि मला खूप वाईट वाटलं की सुग्रन साहेबांना सगळे काय. सुग्रन साहेब? सुग्रन नाही, सुव्रत. हा, सुव्रत. कुठले? सोमवारचे का मंगळवारचे? व्रत. हा, ते कळलं, पण कुठले नेमके चांगले व्रत? कुठले? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. बापरे, केवढे उपवास केले आई बापांनी. कठीण असत सर. पण तुमचं जे काही नाव असेल मस्त आहे. मला सर तुमच्याविषयी खूप वाईट वाटलं सर. मी ती ऍड बघितली, तुमच्या शर्टाला भंगार शर्ट म्हणला गेला. मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे कुठली ऍड बघितली नीट सांगा. हे शर्ट घालून येतात आणि मग म्हणतात माझा शर्ट कसा आहे, तर ती मेसेज करते भंगार आहे. हा हा हा, कोड मेसेज करते याच्यात. आणि ते चुकून तेनलाच जातो मेसेज सर. बघा किती लोकप्रिय झालेत प्रोमो रसिक प्रेक्षकांमध्ये. नंबर सेव्ह करत जा ना तुम्ही. तर तर मला सर तुम खूप वाईट वाटलं, म्हणून मी एक शर्ट तुमच्यासाठी. मी स्टेजवर येऊन हे देऊ शकतो का? द्या द्या. आणा. थँक्यू सर. तो जो दुसरा भंगार शर्ट होता की नाही तो जरा आणला असता. माझा भंगारवाल्याचा साईड बिझनेस आहे सर. 5,000 घेतो सर. मी घेतो सर 5,000. स्वतःचे बिझनेस बघा. प्रश्न नका विचारू. प्रश्न विचारा. प्रश्न बरे आहे. जिवंत झाले ते. अरे हा हा, थोडी थोडी आलेत आलेत, परत आले. विचारा विचारा प्रश्न. कोणाला काय सांगायचंय? दीप्ती. दीप्तीला काहीतरी सांगायचंय. चांगला प्रश्न आहे सर. दीप्ती, आय लव. शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. कम ऑन. मला मला संजय जाधवांना प्रश्न विचारायचा. जबरदस्त. सर, मी तुमचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले कॅमेरामन आहात, नंतर दिग्दर्शक आहात, आणि मी तुमचा चित्रपट आहे ना, कुठलाही चित्रपट येऊ दे सर, तुमचं नाव वाचूनच जातो. बाकीचं काही घेणं देणंच नाही मला. तुम्ही चांगलाच चित्रपट बनवता. मला प्रचंड आवडतो तुमचा चित्रपट. तर मला असं विचारायचंय की दिल दोस्ती दुनियादारी याची DVD कधी येणार? काय दिल दोस्ती दुनियादारी याची DVD पाहिजे. DVD कसली पिक्चर आहे ना तो? कुठला? दिल दोस्ती दुनियादारी. तीन पिक्चर त्यांना म्हटलं, तीन पिक्चरची DVD येणार.
तीन पिक्चर वेगळे, ते दिल दोस्ती दुनियादारी ही सिरियल आहे, ते सिरियल आहे, त्याचं नाव आहे ते सिरियल आहे. हा मग त्याची डीव्हीडी किती मिळेल? त्याची डीव्हीडी वगैरे काय मिळणार नाही तुम्हाला. झी मराठीवरती ही सिरियल बघायला मिळणार आहे दररोज रात्री 10:30. अरे वा वा वा, नक्की बघीन नक्की बघीन. पण सर मला तुमची भेट घ्यायचीच होती, कारण तिकडे काय मला भेटत नाही स्टुडिओ तुम्ही शूटिंग बिटिंगला, तर एक जरा फोटो. हा सर या या, गॉगल काढून जा. काय करतायत माहिती आहेत ना तुम्हाला, म्हणजे एवढे ग्रेट कॅमेरामन आहेत त्या, प्रश्नच नाही नाही त्यांच्या बरोबर फोटो काढायचा म्हणजे भाग्य दादा. एक शेल्फी हा इकडे बघा सर, इथे इथे बघा, हे बघा, हे ना, हे ना, हे बघा, हे हा कॅमेरा बंद आहे, याच काहीतरी रिपेअर करायचं किती घे. मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही ना ते का तुमचे कॅमेरे रिपेअर करतील, ते कॅमेरे पण आहेत सर. आहेत हा काय हा विषय संपत पण नाही. हा दीप्ती हा जबरदस्त दीप्ती. आय पटपट बोला. आय लव इंडिया वर्ल्ड कप जिंकून द्या. शो मस्ट गो ऑन, शो मस्ट गो ऑन. हा तुम्ही वहिनी विचारा कोणाची विचारा विचारा. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे संजय जाधवांना. बर सुंदर प्रश्न आहे. सर नमस्कार. सर तुमच्या सिरियलची ऍड मी बघितली, नवीन येते ना ती पाहिली, नवीन ऍड छान मस्त सगळं छान दिसते त्याच्यामध्ये. तर बाहेर लोक काहीतरी म्हणतात 3D 3D, ते काय असतं बरं? 3D म्हणजे सिरियलचा शॉर्ट फॉर्म आहे, दिल दोस्ती दुनियादारी 3D. मग आता गॉगल जे आहेत ते तुम्ही पुरवणार आहात घराघरामध्ये येऊन काय आमचं करायचंय? सिरियल 3D नाहीये, सिरियल 3D नाहीये, फक्त तो शॉर्ट फॉर्म 3D म्हणून त्याला 3D म्हणतात. अच्छा म्हणजे सिरियल 3D नाही? नाही नाही. मग गॉगल शिवाय बघितलं तर काय दिसणार नेमकं ते तरी सांगा. मी तुम्हाला गॉगल पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे ना. मला हवाच होतं, मी ऍक्च्युली मार्केटमध्ये गॉगल घ्यायला निघाले होते, हे दिसले वाटेल म्हणून म्हटले. अरे हे काय आपापसातली प्रेम प्रकरण. असा सेम गॉगल माझ्याकडे. मला खूप छान वाटलं, हे सगळे कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये आले. या सगळ्यांना या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे मिळणार एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी कॉमेडीची हीच दिल दोस्ती दुनियादारी करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात, बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.